हा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रमामध्ये जाऊन पोहोचला. धावसंख्या स्थगित राहायचे, शून्यवरती धावसंख्या एक गडी बाद बघू शकता खाडी या संघाची. चेंडू हाई चेंडू सुरेख होता, सरळ रेषेत कार्पेट तोडे खेळला गेलेला चेंडू, आसपास कोणताही क्षेत्ररक्षण नव्हता आणि त्याचं रूपांतर मतलब चौकाराने होते. धावसंख्या स्कोर करू वरती 4 ही नोंदवली जाते. खरकडे क्रिकेटवरचं प्रेम, क्रिकेटवरची असलेली माया हे दाखवत असताना खेळाडू तर आपला काम धंदा प्रपंच का साईडला ठेवून तर 40+ हे खेळाडू मात्र खेळताना दिसतात त्या मैदानावरती. आई चेंडू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होते, स्क्वेअर लेगला चेंडू जाते, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल तोपर्यंत एक धावेचा अर्थ पूर्ण होता, दोन धावेचा माणूस होता आणि त्या दोन धावा ही कंप्लीट होतील. स्कोरवरती टीमची टोटल जाऊन पोहोचेल, टीमची टोटल 6 वर जाऊन पोहोचतीये. मला चेंडूवरती एक गडी गारद केला सुनील याला गोलंदाजाने, त्याच्यानंतर चवकार, त्याच्यानंतरची ही दुहेरी धाव सुनील. 6 चेंडू. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, बॅटन पॅट मधून खोदून काढला चेंडू, चेंडू जातोय मिड ऑफ रिजनला, चेंडू येईल तोपर्यंत मात्र ही चिकी सिंगल. चिकी सिंगलने स्कोर कार्ड 1 ने पुढे सरकतोय, धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 7 या धावसंख्येवरती. कधी एक दिवशी शिंकला कार्डी चषक 40+ ही शिंकला, दिवसामध्ये 4 संघाचा काशा गुंडाळा गेला आणि मेगा फायनल मध्ये हे दोन्ही संघ एका स्मेक्या समोर ठाकळत. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होते, एसटी रक्षक स्वतः जाते चेंडू खाली स्वीकारतायत की हा माझा झेल आहे आणि अजून एक गडी गार होईल. काडी संघाला लागलेला दुसरा झटका. धन्यवाद डीजे. ते एकंदरीत 2 फलंदाज मैदानामधच्या तंबूच्या आसऱ्यामध्ये पोहोचताना दिसत. जरी चौकार गेला असला आपल्या गोलंदाजीवरती तरी संघनायकाने विश्वास खरोखर त्या सुनील गोलंदाजावर सोपवला आणि तो मात्र साजेशी खेळी करतोय. शेवटचा चेंडू असेल एक गोलंदाजी मार्गवरचा. हाई चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, कवरला क्षेत्ररक्षक, चुकी होती आहे क्षेत्ररक्षकाने काढून आणि याचं रूपांतर एक धावेने मिळते. गोलंदाज आपली गोलंदाजी चोख बजावतोय पण त्यांना मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षक साथ देताना दिसत नाही. कदर ते एक षटकाचा पिवनचा खेळ समाप्त झालाय. या षटकाच्या अखेरीनंतर काडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 8 या धावसंख्येवरती. डीजे धन्यवाद डीजे. तर या 4 संघांना मात्र कुठेतरी अपयश आलं आणि ते यशाची सीमारेषा गाठत हे 2 संघ मात्र एकमेका समोर खाडी विपक्ष आंचल 11 वाडेगर संघ दिसतोय. पहिले षटक सुरेख आताळच्या गोलंदाजीवर सुनील आले, त्याच्या गोलंदाजीवर तब्बल 7 धावा 8 धावा कर्ज झाल्या. कोर्टचा हा चेंडू, हा चेंडू कव्हर रिझन मध्ये चेंडू खेळून काढला, क्षेत्ररक्षक दूरवर होते त्यांना भेदून चेंडू जातो सीमा रेषेच्या पलीकडे. हा चौकार. तर फलंदाजांना सुवर्ण संधी असेल, कोणताही फलंदाज षटकार मारतोय तो पदवाकर पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. हा चेंडू लेगस्टिक सोडून गेला चेंडू लॉंग स्टॉप मध्ये, चेंडू जोपर्यंत ट्रॅव्हल होईल उचलून फेकील तोपर्यंत सहजरित्या या 2 धावा पूर्ण होतात. तर बॉडीला कुठेतरी ब्रश होऊन न जाता चेंडू लेगस्टिकच्या बाहेर जातोय आणि या चेंडू स्वेअर जातोय. 1+2 अशी धावसंख्या आमच्या स्कोर कार्ड वरती नोंदवली जाईल. धावसंख्येची टोटल 15 धावसंख्या नमूद झाली आहे स्कोर कार्ड वरती. हा चेंडू ऑन साइड ला केलून काढलाय, चेंडू जाते मिड विकेट क्षेत्रामधला क्षेत्ररक्षक, चेंडू खाली पोहोचेपर्यंत चेंडू जमिनीला दान होतोय आणि त्याचं रूपांतर मात्र या 2 धावेने मिळतंय. एनर्जेटिक क्रिकेट आपण कुठे बघत, तिसरी धावाचा प्रयत्न असेल, काय गरज होती का आमच्या समालोचन कक्षामध्ये सुद्धा ही चर्चा होत असताना की काय गरज होती 2 धावा सुरेखरित्या जे प्रमाणे धावून काढल्या तर तिसऱ्या धावेवरती हा फलंदाज बाद झाला खाडी संघाला लागलेला 3रा धक्का.
तर पूर्णपणे जिंकण्याची आशा बाळगून हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आपल्याला दिसत आहेत मैदानावरती. तर आयुष्यात तोपर्यंत हार मानू नका जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही, कारण अपयशाची ही नोंद ही इतिहासात होत असते. यश मिळणं म्हणजे जे इतिहासामध्ये त्याची नोंद होते असं काही नसतं मित्रांनो. अपयशाची नोंद या इतिहासामध्ये होत असते, फक्त तुमचं संघर्ष असं असलं पाहिजे की यशी येणारा संघ सुद्धा म्हटला पाहिजे की सर्वात कठीण ही मात्र सिच्युएशन होती. तो विजय पाटील गेले होते गोलंदाजी मार्ग वरती, त्यांना एक सांघिक यश मिळालं तर फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज निलेश म्हात्रे मात्र मैदानावरती ट्रॅव्हल होतोय. त्या चेंडू ऑफस्टिक चेंडू वरती होता, स्विटिच करून फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल करायचा होता पण फटका कुठेतरी फसतोय. चेंडू या चेंडू वरती एक धाव अंकित होईल. एक धावेने स्कोरकार्डची टोटल मात्र वाढतीये, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 18 या धावसंख्येवरती. तर मात्र कुठेतरी सन्मानजनक धावसंख्या उभारताना षटकामधले तीन चेंडू समाप्त झाले. अजूनही तीन चेंडूचा खेळ उर्वरित असेल. विजय पाडेलांचा हा चेंडू, हा चेंडू डान्सिंग डाऊन झाले होते, बॅट आणि चेंडूचा प्रॉपर कनेक्शन झाला नाही. मिड विकेट क्षेत्रामध्ये जेल स्वीकारेल का? पुन्हा एकदा फंबलिंग होत आहेत, मध्ये चेल डमिनीला दान होतोय. दुसरी चुकी मध्ये त्याच क्षेत्रकडून बघायला भेटली, जुने काय मेजवानी होती फलंदाजाला. मात्र चेंडू आणि बॅटचा प्रॉपर कनेक्शन झाला नाही, झेल तर वरती उडाला. मात्र शुभ आशीर्वाद या फलंदाजाला भेटला गेला. त्याच्यावरती या दोन धावांकी झाला, दोन धावेने स्कोर कार्ड पुढे सलग दोन ने धावसंख्या जाऊन पोचली, ठेपली 29 या धावसंख्येवरती. हा चेंडू स्लोवर पतीचा होता, फक्त चेंडूला सन्मान देतोय कव्हर रिजन मध्ये. चेंडू जोपर्यंत ट्रॅव्हल होतोय आणि एसटी रक्षकाकडे येतोय तोपर्यंत त्याची एक धाव. खर तर हेच क्रिकेटचं खेळ असतं की चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे खूप गरजेचं असतं, कारण ज्या वेळेला गोलंदाजावरती फलंदाज हवी होतात तेव्हा गोलंदाजाच्या मनात एकच प्रकारची भूमिका असते की या फलंदाजाला कशा प्रकारे मात्र आउट केलं जाईल. माझा शेवटचा चेंडू असेल. आई चेंडू स्लोवर पतीचा होता, खूप चांगला चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा डीप राहतोय आणि निघून जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. दोन षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. या दोन षटकांच्या अखेरी नंतर संघर्षमय धावसंख्या बघू शकता खाडी संघाच्या 21 धावसंख्या डीजे. सामना जसं झालोय तर म्हणू इच्छितो कोणी जिंकणार कोणी हारणार हे क्रिकेटचं वेळ मात्र कधीच नाही संपणार. मेहनतीची पराकाष्ठा आणि सर्वांचा आदर करा, जिंकलात तर माजू नका आणि हारलात तर खचू नका. हा निश्चितांचा खेळ असो, कारण सध्या या बिझी रुटीनमध्ये कोणालाच वेळ नाही आणि स्मशान भूमीत गेलेल्या लोकांना सुद्धा विचारतात की अजून जाळायला किती वेळ आहे. म्हणून हे वेळात वेळ काढून हे 40+ खेळाडू मात्र एका समोर खेळत आहेत. तर माझा नवीन गोलंदाज जाईल मैदानावरती. ऑप्स्टिक सोडून हा चेंडू जातोय आणि सुधीर यांचा पहिला चेंडू हा स्वेअर जातोय. सुधीर यांचा पहिला चेंडू स्वेअर जातोय. दुसरं षटक बघितला गेलं तर विजय पाटील यांनी हाताळ 13 धावसंख्या देऊन 13 धावसंख्या खर्च केला. तर पिवांचा पहिला षटक हाताळण्याचे सुनील आले, 8 विकेट 8 धावा मध्ये त्यांच्या गोलंदाजीवरती खर्च झाला. चेंडू सॉफ्ट हॅन्डने मध्ये ट्रॅव्हल झाला आणि अजून एक फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. आता मात्र खार्डी संघाला कुठेतरी कर्म करावा लागतील. कर्माचा विचार केला गेला तर रावण आणि रामाची राशी एकच होती, तर राशीवर जाऊन फायदा नाही, आपलं कर्म सिद्ध करा. तर रावणाला मृत्यू मिळालं ते आपल्या कर्मानेच. मात्र इथे कुठेतरी चांगलं कर्म करावं लागेल या खाडी संघाला. मात्र त्याची स्टार्ट चांगली झाली नाही, मात्र शेवट तरी गोड होईल का याचीच आशा असेल या आयोजक संघ खाडी या संघाला.
दिनेश दादा पाडील यांना सुद्धा अशी असेल की आपला संघ मेगा फायनल मध्ये पहिला क्रमांक मिळवा. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. हा चेंडू चांगला होता, चांगला पिचिंग होता. कुडला स्पोर्ट वरनं चेंडू हा टेकअप झाला. त्याच्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये हा जाऊन विसवला आणि निर्धा चेंडूची सांगता. पहिला चेंडू जरी स्वेअर फेकला असला तर दुसऱ्या चेंडूवरती अचूक टप्पा, अचूक लेंथ आणि अचूक लाईन मध्ये गोलंदाजीसाठी दिसते. तर सईत एसटी रक्षक आपलं चोख काम बजावतोय, कारण बॅक ब्रँड ज्याला म्हटलं जातं पाठीचा कडा हा एसटी रक्षक असतो. सूर्यकेश रक्षण दरम्यान हा चेंडू गोलंदाजा, हा चेंडू स्लोअर पती जाऊ होता. सरळ रेषात खेळले चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. लॉंग आणि लॉंग ऑफ च्या मधून चेंडू भेदून जातोय. चेंडू जाईल सी मारेशे पलीकडे. हा संघर्षमय चौकार. धन्यवाद डीजे. या चौकाराच्या सायाने धावसंख्या 4 ने वाढतीये. टीमची टोटल जाऊन पोहोचतीये 26-26 या धावसंख्येवरती. संघर्षमय चौकार आला त्याने धावसंख्या वाढली, धावाला गती घेतली, कुठेतरी आसरा मिळाला खारदी संघाला. दरम्यानचा हा चेंडू सुरेख होता. अशाच प्रकारची गोलंदाजी जर मागच्या चेंडूवरती जर झाली असती तर कुठेतरी हा चौकार बजावला असता. सुरेख प्रकारची गोलंदाजी होता दिसते. जरी चौकार गेला असला तरी चेंडू असेल तर हा चेंडू फक्त सॉफ्टाने खेळून काढतोय. पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. तिथे कुठेतरी क्षेत्ररक्षण गटशाळ होते. कॅच तर रुळ आली होती पण कुठेतरी ड्रॉप होतोय. तिचं रूपांतर एक धावेरे मात्र थोडीशी मिसफील्ड होतीये. अशा जर तुम्ही वारंवार जर चुका करत असाल तर कदाचित वाढभर संघाला याचा मोबदला मात्र हारने स्वीकारावा लागेल. कारण एक चुकी मग तुम्हाला मेगा फायनल मधून बाहेर काढू शकते. जिथे एक धाव होती तिथे मात्र या 3 धावा कम्प्लीट करतात फलंदाज. 3 धावाच्या सायाने धावपैकी धावसंख्या पुढे सडकती 29 या धावसंख्या होती. आता मात्र कुठेतरी फायटिंग स्कोर मात्र जमवण्याचा प्रयत्न करतोय खाडी संघ. मागच्या 2 ओव्हरचा विचार केला गेला तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 13 आणि हा तिसरा षटक मात्र प्रगती पथावर असताना. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. चेंडूला सरळ रेषात खेळते. आलोंग दी कार्बेट चेंडू येतोय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक चेंडू खाली पाडवतोय. संधी होती मात्र कुठेतरी हरवली गेली. तर सेकंड लास्ट बॉल वरती एक धाव अंकित झाली. एक धावेच्या सायाने टीमची टोटल मात्र 31 या धावसंख्येवरती आली. तर षटक फक्त 3 षटकांचे सामने असतील. शेवटचा मेगा फायनलचा सामना फनस लक्ष द्यायचंय. मेगा फायनलचा सामना फक्त 3 षटकांचा असेल. तर माफी असावी, मेगा फायनलचा सामना मगाशी आम्हाला आयोजक सांगत असताना की 3 षटकांचा खेळला जाईल. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी तर कमलाकर जात आहेत. तर आम्ही आयोजक नाही, तर आयोजक जे आम्हाला सांगतील त्याच्यात पावलोपावली जाऊन आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करत असतो. तर हा चेंडू सॉफ्टाने खेळून काढला. चेंडू जातो पॉईंटच्या दिशेने बॅकवर्ड पॉईंटला. जोपर्यंत चेंडू गॅदर करता येईल तोपर्यंत चिकी सिंगल मिळेल. आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल स्वीकारण्यात संपादित करतो हे फलंदाज. आणि 1 ने धावसंख्या वाढतीय. धावसंख्येची टोटल बघू शकता खाडी संघाची 32 वर जाऊन पोहोचतीये. दुसरा चेंडू असेल ते. हा चेंडू आधी डान्सिंग डाऊन द विकेट झाले होते. बॅक टू द बॉलर खेळायचा प्रयत्न होता पण कुठेतरी अपयशी मात्र पदरी पडतोय. बॉडीला टच होऊन बॉडीला ब्रश होऊन आज चेंडू गोलंदाजाच्या हातात जातोय आणि तोपर्यंतची सिंगल धावसंख्या. तर आजचे 11 वाडेकर संघ खेळताना दिसतोय. त्यांच्या मुलीच्या नावाने हा संघ खेळताना आपल्याला दिसतोय. आधी शपळवणूक येण्याचा प्रयत्न होता फायनलच्या डोक्यावरून. चेंडू काढण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, फलंदाज कुठेतरी लाईन मिस करतोय.
चेंडूची लाईन ओळखली गेली नाही आणि त्याच्यावरती हा निर्धाव चेंडूची सांगता झाली. त्या प्रकारची सुरेख गोलंदाजी करताना कमळाकर गोलंदाज दिसतोय. आई चेंडू सुरेख होता, फक्त सन्मान द्यायला भाग पाडलं. पंच आमच्याकडे वळतात, आकाशात मध्ये बोर्ड करतात की सांगतात अजून एक फलंदाज बाद होईल खाडी या संघाचा. शेवटच्या षटकामध्ये एक चौथ्या विकेटचं मात्र पतन होताना दिसतंय. तिसरा गोलंदाज मात्र महाग ठरला असला तरी चौथ्या गोलंदाजावरती जो विश्वास दाखवला कमलाकर याच्यावरती तो मात्र विश्वासाला कुठेतरी झकास कामगिरी करताना दिसतोय. कमलाकर या ओव्हर मधला पाचवा चेंडू घेऊन हा चेंडू शपळून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता, फटका कुठेतरी फसतोय. वारंवार त्याच शॉटचं सिलेक्शन करताना फलंदाजाला मात्र कुठेतरी अपयश पदरी येते. तर पण वाटेमध्ये चालत असताना जर ज्या वाटेमध्ये काटे असतील तर आपण आपला रस्ता बदलावा, तर त्याच रस्त्यामध्ये चालताना हा फळंदाज दिसतोय. आई चेंडू पुन्हा एकदा तोच रिझल्ट, शपळवून घेण्याचा प्रयत्न होता पण फटका फसतोय. एकंदरीत चार षटकांचा इथे मात्र खेळ समाप्त होईल. चार षटकाच्या अखेरीनंतर खार्डी संघाची धावसंख्या बघू शकता फक्त आणि फक्त 33 धावसंख्या. डीजे थांबायचंय. आमचे आदरणीय विश्वनाथ शेठ म्हस्कर नारेवली यांच्याकडून आंचल इलेव्हन वाडेकर संघाला मात्र खूप खूप शुभेच्छा येत आहे. त्यांच्या मुलीच्या नावाने हा संघ खेळतोय आणि खाडी संघाला सुद्धा त्यांच्याकडून शुभेच्छा येत आहे. ते भले मोठं आयोजन आपण बघू शकता. प्रथमतःच मी प्रथमतः शृंखला बघतोय 40+ची ही शृंखला. ती शृंखला येते मात्र दिनेश दादा पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेली 40+ची शृंखला आपण मैदानामध्ये एन्जॉय केला. ते सर्व श्रेय जातं दिनेश दादा पाटीलांना, एक सक्सेसफुल आयोजक ज्याला म्हटलं जातं की रतनबॉस पाटील स्मृती चषकच्या नंतर ह्या चषकाचं नाव लागतं. ती काळ आपण त्याची फायनल्स बघितली गेली तर श्रेय जातं दिनेश दादा पाटील यांना. तर विश्वनाथ शेठ म्हस्कर यांनी आपल्याला खूप खूप शुभेच्छा दिल्या या शृंखलेबद्दल की खूप चांगलं आयोजन हे आम्हाला सांगत असताना नारेवली गावचे आमचे विश्वनाथ शेठ म्हस्कर यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्यात. खरं तर खूपच चांगलं आयोजन होतं आणि त्या आयोजनामध्ये आम्हाला प्रथमतःच बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आणि त्याच्या सहित ते नेरूळचे आम्हाला समालोचक लागले, साथी समालोचक हर्षदादा मडवी यांचंसुद्धा मी आभार मानतो की ज्याने आम्हाला या आजच्या पूर्ण दिवसामध्ये जे मोटिवेशनलचं काम ज्याने आम्हाला केलं. पण बोलतो ना की एक उभरत्या व्यक्तीला जो समोरचा आरसा असतो त्याच्यामध्ये बघून आपण तसंच कामगिरी करत असतो, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी समालोचकांना सुरुवात केली. तर या आपण वळूया हर्षदादा मडवी यांच्याकडे. मात्र खार्डी संघाने फलंदाजी करत असताना 34 धावेचं टार्गेट या आचलेल्या वाडेकर संघा समोर ठेवलंय. तर मी तात्पुरता थांबतोय, तुम्ही कुठेही थांबू नका. मेगा फायनलचा सामना यासाठी खरं तर केला होता आज की शेवटचा सण गोड व्हावा याची देही याचा डोला हा क्रिकेटचा सोहळा आपण मैदानाची एन्जॉय कराल. तर या मी आमंत्रित करतोय पुन्हा एकदा नेरूलचा एक गोलंदाज हर्षद मडवी यांच्याकडे. तर 34 धावेचं आव्हान असेल आचलेल्या वाडेकर संघाला. गणेश पाटील स्ट्रायगन वरती जातील आणि विजय पाटील बघू शकता नॉन स्ट्रायगन वरती. तर सलमीर फलंदाज नवनाथ जाधव काय खेळ केलाय दोन संघाने. चार संघांचा काशा गुंडाळा गेला आणि दोन संघ एकमेकासमोर ठाकल्यात. पहिला चेंडू असेल सुरेख चेंडू होता, कबरच्या डोक्यावरून खेळू काढताय. ती ती क्षेत्रक्षेत्र चेंडू खाली पळत आहेत. आउटफील्ड थोडीशी खराब जाती आहे, त्याचं रूपांतर मात्र या दोन धावेनं भोगावं लागतं या खार्डी संघाला. एकतर रन 34 धावांचं लक्ष, एक छोटंसं लक्ष ठेवलं या वाडेकर संघासमोर. वाडेकर संघाचा जर विचार केला गेला तर आजच्या दिवसामध्ये एक सुरेख कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली, तोच वाडेकर संघ मैदानामध्ये खेळताना दिसतोय. तर वाडे आजच्या लिहिलेल्या वाडेकर संघाचा जर विचार केला गेला तर सिद्धू भोईर असे नामत गोलंदाज त्यांच्या गावामध्ये उभरताना दिसले. सिद्धू पाटील उभरताना दिसले. फिरकीचा गोलंदाज सुद्धा या टेनिस विश्व क्रिकेटमध्ये त्याला संबोधलं गेलं. त्याच गावातला अशी आंचल इलेव्हन वाडेकर संघ मात्र मैदानामध्ये.
आणि सिद्धू पाटील जस मोठा भाऊ विजय पाटील मात्र आपल्याला खेळताना सुद्धा दिसतोय. तर माझा हा चेंडू ऑन साइडला फेकून देत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल का, पण क्षेत्ररक्षक बनून राहील फक्त प्रेक्षक. आणि चेंडू जाईल सीमा रेषे पलीकडे मिड वाइट काय सीमा ओलांडून हा सहा धावा. धन्यवाद डीजे डीजे धन्यवाद. 34 धावांचा पाठला करत असतानाच कोडकर वरती धावसंख्या नमूद होतीये ती 8 धावसंख्या. ते पहिला चेंडू हाई सेम रिझल्ट होता मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत पण आता चुकी होणार नाही. दगडी साल मधला एक वाक्य आठवतोय की चुकीला माफी नाही आणि पहिला गडी गारद होतोय या वाडेकर अंचल इलेव्हन वाडेकर संघाचा. धन्यवाद डीजे. मग आता पहिल्या विकेटचं पतन होतंय गणेश मात्र बॅक टू द पवेलियन येथील. तोपर्यंत धावसंख्या स्थगित 8 धावसंख्या. स्कोर करवरती बघू शकता. नवीन फलंदाज मैदानामध्ये ट्रॅव्हल होईल विजय भोईल ट्रॅव्हल होईल. नमन त्यांची सुरेख फलंदाजी षटकारानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करताना दिसला विजय हा गोलंदाज. तर खरं तर खूप वर्षाचा अनुभव दाणगा अनुभव घेऊन हा गोलंदाज मैदानामध्ये उतरलाय. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पिच केला होता पंचांकडे अपील केली जाते पंच मात्र अपील फेटवून दाखवतो. हा चेंडू मात्र सुरेख होता. आउटसाइड ऑफ स्टंप ठेवला होता पिचिंग ऑफ साइडला ठेवली होती. चेंडू थोडासा वळण घेतो आणि थेट एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो आणि निधाव चेंडूची सांगत होते. याला म्हणतात कमबॅक गोलंदाजी. षटकारानंतर म्हणजे कुठेही आपलं संतुलन जाऊ दिलं नाही आणि बांधून ठेवलं या फलंदाजाला. हा चेंडू पुन्हा एकदा तोच रेडर जातोय. चेंडू जातोय चौकारासाठी हा चौकार. तर जिंकण्याची आशा मने बालगुण हे दोन्ही संघ मात्र एकमेकासमोर आपल्याला ठाकल्यात. एका साईडला अच्छल इलेव्हन वाडेकर संघ तर दुसऱ्या साईडला हा खाडी संघ. तर मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते. तर 34 धावसंख्येचा पाठला करत असताना मात्र वाडेकर संघाच्या धावसंख्या बघू शकता 12 या स्कोर करवती. आतापर्यंत 18 चेंडू शिल्लक असतील. या 18 चेंडू मध्ये सुरेश नवीन गोलंदाज जातील दुसरे षटक हाताळण्यासाठी. तर स्ट्राईक रेट वरती विजय पाटील जातील स्ट्राईक रेट वरती आणि नवीन गोलंदाज दुसरे षटक हाताळण्यासाठी सुरेशला बघू शकता. सुरेशाचा पहिला चेंडू फक्त शिवटी तिकडतोय. चेंडू पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय फक्त मनगटाच्या साह्याने चेंडूला फक्त दिशा देतोय आणि या चेंडूवरती येणारी ही एक धाव. तर एक धावेने टीमची टोटल जाऊन पोहोचतीय 13 या धावसंख्येवरती. तर 21 धावांची गरज असेल 17 चेंडूमध्ये. दरम्यानचा हा चेंडू बॉटमॅनचा चांगला वापर होता. पायचीची अपील केली जाते पंचांकडे पण पंच आपील मात्र फेटाळून लावतायत. सांगतात की लेगबायच्या रूपाने ही एक धाव एक्स्ट्रा धाव मात्र इथे अंकित होईल. एक धाव धावाने स्कोर कार्ड मात्र कासवा गतीने पुढे सरकेल धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवरती. आतापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी झाली नाही या खाडी संघाची कारण नमनात गोलंदाज गेले त्याच्या चेंडूवर त्यांच्या षटकामध्ये 12 धावा एकंदरीत कुठून काढल्या. हा चेंडू मेजवानी होती जणू फलंदाजाला. चेंडू फेकून देतोय ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा षटकार जातोय. धन्यवाद डीजे. नवीन बॉल द्यायचंय खाडी चषकाचा हा टायटल सॉंग तुम्ही ऐकला जे गायलं उसार घरचा एक गोड आवाज सनीदादा संते यांच्या मुखातून हे गाणं गायलं गेलं आपल्या खाडी संघाचा टायटल सॉंग. तर षटकाराने धावसंख्या फुलली धावसंख्येला आकार मिळाला धावसंख्या जाऊन पोचली 20 या धावसंख्येवरती. तर 14 धावसंख्येची गरज असेल 16 चेंडू आणि 14 धावसंख्या. रिदम मध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होतोय. वारंवार अशा गोष्टी होत असतात कारण ज्यावेळी तुम्ही शृंखला खेळता त्याच्या अडचण नसेल
तर एखादी शृंखला सक्सेसफुल नाही होऊ शकत. कारण अडचणींना तो सामोरे जाऊ शकतो ज्याच्यामध्ये खेळण्याची आणि ज्याच्यामध्ये जिंकण्याची जिद्द असेल. तर सुरेश अजिंक्य 16 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. मॅच बॉक्स मॅच बॉल इन झालेला आहे मैदानावरती. या ओव्हर मधला उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात 20 धाव संख्या. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज हा चेंडू. सुरेख चेंडूचा टायमिंग होता. आम्हाला हर्षद मडवी सुद्धा सांगत असताना की या चेंडूवरती सुरेख होता आणि तो चेंडू सीमा रेषे लगेच जाईल. हा 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. मतलब फॉर्म इज टेम्पररी मतलब क्लास इज परमनंट असं सांगत असताना फलंदाज मतलब फलंदाजी करताना चेंडूची दिशा ओळखली, चेंडूची गती ओळखली आणि फक्त फक्त सन्मान दिला चेंडूला आणि पॉइंट आणि कव्हरच्या क्षेत्रामधून हा चेंडू गॅप शॉट सिलेक्शन केलं आणि सबकारासाठी हा चेंडू गेला. आधी शपळ झाले तर बघा कॉन्फिडन्स बघा. कॉर्ड स्विचिट करण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न मात्र कुठेतरी फसला आहे. सबकारानंतर मात्र कुठेतरी कॉन्फिडन्स झालं या फलंदाजाला आणि स्विचिट करण्याच्या प्रयत्नात मात्र अपयशी ठरला फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता झाली. बऱ्याच काळानंतर हा निर्धाव चेंडू निघून गेला आणि धावपळक्या स्थगित. 24 धावसंख्या वाडेकर या संघाच्या. दरम्यान हा चेंडू असेल. हा चेंडू स्टेप अप होऊन घेण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये हवेला गवस निघालतोय. क्षेत्रक्षक इथे चेंडू खाली चूक होईल का? चूक होत नाही तर फलंदाज बाद होईल. दोन षटकांचा खेळ शिल्लक. दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे. दोन षटकांच्या अखेरीनंतर बघू शकता वाडेकर अंचली लेन वाडेकर संघाची धाव संख्या तर 24 धाव संख्या. आता मात्र सूर्य मात्र कुठेतरी आपल्या अस्ताला गेला आहे. म्हणून आम्ही वारंवार स्वयंसेवकांची चर्चा करत होतो की हा सामना जर 3 षटकांचा राहिला असता तर कुठेतरी उजेडात हा सामना आपल्याला एन्जॉय करायला भेटला असता. मात्र सूर्यसुद्धा अस्ताला गेलाय आणि सूर्यसुद्धा अस्ताला जात असताना सुद्धा तीच पॉवर तीच एनर्जेटिक मात्र संघ खेळताना आपल्याला दोन्ही संघ दिसतात. आचल इलेवन वाडेकर आणि अगेन्स्ट खार्डिस संघ. तर 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. मात्र 34 धावांचं एक छोटस आव्हान गरज असताना टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 24 या धावसंख्येवरती आचल इलेवन वाडेकर संघाची. हा चेंडू फक्त कव्हरच्या रिझन काढलाय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू फरार होईल का? चेंडू फरार होतोय. चेंडू जाईल सीमे रेषे पलीकडे डीप कव्हर क्षेत्रामधून. हा चौकार. धन्यवाद डीजे. तर मॅचचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मालकरेडी रेला केशव मुंडे. मात्र आता याचा मात्र कुठेतरी सुरेख समाचार घेताना दिसतोय. फक्त 6 धावांची गरज असेल. 11 चेंडू आणि 6 धावा कुठेतरी औपचारिकता बाकी असेल. आणि हा चेंडू फुल्लर लेनचा चेंडू होता. चेंडू फेकून काढतो मिड डिकेट मिड डीप विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षक घुसलेल चेंडूला आणि फेकी करेल तोपर्यंतची एक धाव आणि 5 धाव संख्या स्कोर कार्ड होती. फक्त पाहिजेत ही वाडेकर संघाला मात्र जिंकण्यासाठी. तर 10 चेंडू आणि 6 धावांची गरज 5 धावांची गरज सॉरी. फला हलकसं सन्मान देतोय. चेंडू जातोय डीपमध्ये. डीपचा क्षेत्रक्षक जोपर्यंत चेंडूला गॅदर करतोय तोपर्यंत एक धाव. तर वाडेकर संघाला सुद्धा कळून चुकलं असेल की सिंगल डबलने सुद्धा आपला सामना आपण जिंकू शकतो आणि फक्त 9 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. तर 4 चेंडू आणि 9 धावांची कुठेतरी गरज असती तर मात्र कुठेतरी सामना आपल्याला रफ अँड टफ बघायला भेटला असा. पण 4 धावांची गरज. हा चेंडू शफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू मात्र निर्धाव चेंडू निघतोय. तर मात्र 8 चेंडू असेल आणि फक्त 4 धावांची गरज असेल. कोणता तरी चमत्कार होईल का या सामन्यामध्ये? चौकार गेल्यानंतर कम बॅक करतोय हा गोलंदाज. हा चेंडू विजयी षटकार येतोय फलंदाजाच्या बॅट मधून. इथे मात्र चॅम्पियन ठरतोय आचल इलेव्हन वाडेकर संघ. एकच वादा आमचा राजू दादा.